नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तळी, लेक्स आणि जलाशय. तर याच्यावरती प्रश्न एम पी एस सी कसा विचारते की हे तुम्हाला जोड्या लावण्यासाठी विचारू शकतात ते. ओके, तर सुरुवात करूयात. आता लेक्स आणि जिल्हे म्हणजे कोणते लेक्स कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. आंध्र लेक जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आंध्र लेक पुणे, मुळशी लेक आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑर्थर हिल लेक जो आहे ते अहमदनगरमध्ये आहे. गंगापूर जलाशय जो आहे तो अहमदनगरमध्ये आहे. पुन्हा नळगंगा जलाशय आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तानसा लेक ठाणे जिल्हा. भाटघर धरण पुणे जिल्हा. पानशेत धरण पुणे जिल्हा. भंडारदरा आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये. लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. खडकवासला पुणे जिल्हा. व्हिक्टोरिया लेक पुणे जिल्हा. लेक बिले अहमदनगर. घोडझरी तलाव चंद्रपूर जिल्हा. आणि सेवनी तलाव जो आहे तो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे महाराष्ट्रातील तळी, लेक्स आणि जलाशय आहेत. याच्यावरती प्रश्न कसं विचारतात ते जोड्या लावण्यासाठी तुम्हाला विचारतात. अजून एकदा सांगतो तुम्हाला मी, आंध्र लेक पुणे जिल्हा, मुळशी लेक पुणे जिल्हा, ऑर्थर हिल लेक अहमदनगर जिल्हा, गंगापूर जलाशय अहमदनगर जिल्हा, नळगंगा जलाशय बुलढाणा जिल्हा, तानसा लेक ठाणे जिल्हा, भाटघर धरण पुणे जिल्हा, पानशेत धरण पुणे जिल्हा, भंडारदरा अहमदनगर जिल्हा, कोयना धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये, लोणार सरोवर बुलढाणा, खडकवासला पुणे, व्हिक्टोरिया लेक पुणे, लेक बिले अहमदनगर, घोडझरी तलाव चंद्रपूर आणि सेवनी तलाव जो आहे ते भंडारामध्ये आहे. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे जे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला. ओके, आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या मेलवरती हे मिळून जाईल. ओके, थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट.